मध्ये आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. एकीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या करोना लसीवरून आता राजकारण चांगले तापले. भाजपाने आता याचे भांडवल करीत शहरभर पोस्टरबाजी करून महापौरांवर सडकून टीका केली. करोना योद्ध्यांना लस देणे गरजेचे असताना महापौरांची लाट कशासाठी असा थेट सवाल भाजपाने या पोस्टरद्वारे उपस्थित केलाय. दुसरीकडे एक डॉक्टर महापालिकेत लस मिळावी म्हणून आले होते, परंतु आता तुमची मुदत संपल्याचे सांगत त्यांना पिटवून लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय. त्यामुळे लसीचे राजकारण आता पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले. करोना आपत्तीच्या काळात झोकून देत कार्य न करता ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वतः करोना लस घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार रवींद्र पाठक यांनी घेतलेली करोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप भाजपने केलाय. लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे सर्वांना समजण्याकरिता लस घेतली असल्याचा महापौरांचा दावा आहे, मात्र याबाबत सरकारी आदेश दाखविणार का असा सवालही भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना पत्र पाठवून ठाण्यामध्ये झालेल्या गैरप्रकाराकडे लक्ष वेधलंय. तसे ठाणे शहराला पुरवठा करण्यात आलेली लस सत्तेचा गैरवापर करून कोणाला दिली आहे का, नक्की किती फ्रंटलाईन वर्कर्सना मिळाले याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर टेनेंट मेंबर वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग गार्डन जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या टेमिनाका येथील उभी राहत असलेली विजय हायस्कूलच्या इमारतीच्या बांधणी कामाची पाहणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी काल आयोजित केली होती. या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब भांगडे, शिक्षण अधिकारी भोसले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे, वास्तू विशारद व इतर अधिकारी, उपमहापौर सौ पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, विधानसेवा क्षेत्र शहर प्रमुख हेमंत पवार व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेंबिनाका येथील 150 वर्षाची परंपरा असलेल्या विजय हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या टेंबिनाका येथील उभी राहत असलेली विजय हायस्कूलच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी काल आयोजित केली होती. या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब डांगडे, शिक्षण अधिकारी भोसले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे, वास्तू विशारद व इतर अधिकारी सह उपमहापौर सौ पल्लवी कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, विधानसभा क्षेत्र शहर प्रमुख हेमंत पवार व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेंबिनाका येथील 150 वर्षाची परंपरा असलेल्या विजय हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम 1872 मध्ये केले होते. मूळ इंग्लिश स्कूल असलेली शाळा 14 ऑगस्ट 1880 मध्ये सर बैरामजी जिजीबाई ट्रस्टने राहती घर जमीन रुपया 8,500 रुपयाला शाळेसाठी दानपत्र करून शासनासाठी अर्पण केली होती. म्हणून या शाळेचे नाव बैरामजी जिजीबाई ठाणा हायस्कूल करण्यात आले. या शाळेमध्ये बाळ गंगाधर टिळक, आचार्यश्री भिसे, आचार्यश्री धोंडे, स्वतंत्र सेनानी दत्ताजी तामणे, श्री कृष्णजी धांबले, मुंबई राज्याचे पहिले अर्थमंत्री श्री गोविंदराव प्रधान, क्रिकेटपटू खंडू रांगणेकर, ज्येष्ठ विधीतज्ञ श्री माधवराव हेगडे व श्री प्रभाकर हेगडे, माजी आमदार विमलताई रांगणेकर, श्रीमती कावेरताई पाटील, श्रीमती चंपूताई मोकल, श्रीमती कुसुमताई शालिग्राम, सारस्वतकार वी ल भावे, श्री वामराव रेगे, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री दिघे, माजी महापौर श्री मोहन गुप्ते, श्री अशोक राऊत, श्री मोहन गाढवे, ज्येष्ठ वकील श्री रमाकांत ओवळेकर, डॉक्टर श्री बाळाबा कारखाने, डॉक्टर श्री प्रभाकर भागवत, डॉक्टर हजामीस, प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक श्री उदित वैद्य, श्री विजय दत्तदार, प्राध्यापक श्री दाऊद दळवी अशा थोर व्यक्तींनी या शाळेत शिक्षण घेतले. 1984 साली शाळा धोकादायक झाल्याने इमारत पाडण्यात आली. तेव्हापासून या कामाला निधीची तरतूद मिळत नसल्याने काम रखडले होते. खासदार राजन विचारे यांनी आमदार असताना अधिवेशनामध्ये याचा पाठपुरावा करून शासनाकडून 14,35,00,000 निधी उपलब्ध करून काम सुरू करून घेतले. त्याचे भूमिपूजन खासदार झाल्यानंतर 21 डिसेंबर 2014 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी या इमारतीच्या बांधकामाला लागणाऱ्या सर्व परवानग्या
महापालिकेकडून खासदार विचारी यांनी म्हणून दिल्या, परंतु मधल्या काळात वास्तू विचारात व ठेकेदार यांच्या आटमोठेपणामुळे हे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. या पाहणी दौऱ्यात खासदार विचारे यांनी उपस्थित जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांवर नाराजी दर्शवली. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. नुकताच राज्य सरकारने मागासवर्गीयांच्या भरतीमधील आरक्षणाबाबत अध्यादेश जारी केला आहे. हा अध्यादेश मागासवर्गीयांवर अन्याय करणारा तसेच संविधानिक तरतुदीचा भंग करणारा आहे. एकूणच भरत्यांमधील आरक्षण बंद करण्याचा हा डाव आहे. त्यामुळे अध्यादेशाला विरोध करणे शक्य होत नसेल तर सरकारमधील मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भटके विमुक्त बंजारा तथा ओबीसी नेते खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केले. 18 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मागासवर्गीयांना भरतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. विशेष म्हणजे मागासवर्गीय मंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करून हा GR काढण्यात आला असला तरी मंत्र्यांना नोकरशहांनी चक्क फसवले असून आगामी काळात भरत्यांमधील आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव त्या मंत्र्यांनी मंजूर केला आहे. संविधानिक दृष्ट्या हा प्रकार गैरलागू आहे. त्यामुळे मागासवर्गीय मंत्र्यांना आपण ज्या सामाजिक घटकातून आलो आहोत त्या समाजाचे भले करायचे असेल तर त्यांनी राजीनामा देऊन आरक्षण वाचवण्यासाठी लढा उभारावा असे आवाहन हरिभाऊ राठोड यांनी केले. विशेष म्हणजे फडणवीस सरकारने आरक्षण बंद केले करताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत 33% जागा राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण रद्द करीत असतानाच राखीव ठेवलेल्या 33% जागांवरही खुल्या प्रवर्गातून भरती करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला धक्का देणारा आहे अशी टीकाही हरिभाऊ राठोड यांनी केली. दरम्यान मागासवर्गीयांचे भरतीमध्ये आरक्षण सुरू करावे, प्राध्यापक सहप्राध्यापकांबाबतची बिंदू नियमावली सनिर्गाव करावी, भटके विमुक्त 12 बलुतेदार यांना क्रिमिलेअरमधून वगळावे, पोलीस खात्यात खातेनिहाय व भरती प्रक्रियेतील आरक्षण सुरू करावे, भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या हिंदू कादंबरीवर बंदी आणावी, नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृह रद्द करू नये, वसंतराव नाईक भटके विमुक्त विकास महामंडळाच्या निधीत वाढ करावी, MSEB आणि 230 EWC अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र द्यावे आदी मागण्यांसाठी हरिभाऊ राठोड हे शनिवारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank.
online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management, ये आपका नहीं, आपका काम है. ठाणे महानगरपालिका अंतर्गत ठाणे शहरामध्ये शिशुविखाण्याच्या नावाखाली शौचालय उभारून त्यावर होल्डिंग लावण्याकरिता महापालिकेने योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना, विशेषतः आबोली रिक्षा चालकांना, वातानुकूलित शौचालयाची सुविधा उपलब्ध होईल असा मानस होता. वातानुकूलित शौचालय तर सोडत, परंतु साधे शौचालय बांधण्यात आले नाही. असे असतानाही योजना राबवण्याच्या दृष्टीने एक वर्षापूर्वीपासून होल्डिंगना महापालिकेमार्फत परवानगी देण्यात आलेली असताना प्रत्यक्षात शौचालय मात्र सुरू झाले नसल्याच्या निदर्शनात काल रात्रीवरी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी प्रत्यक्ष होल्डिंग ठिकाणी जाऊन उद्ध्वस्त भ्रष्टाचाराचा निषेध करण्यात आला. पालिका प्रशासन सुशोभी करण्याच्या नावाखाली सामान्य नागरिकांचे पैसे लाटत असल्याने टीका यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. ठाण्यात काही ठिकाणी शौचालयाचे बांधकाम करण्याचे काम सुरू करण्यात आले होते, मात्र असे होताना दिसले नाही. शौचालयाच्या वर होल्डिंगला परवानगी देण्यात आले. तसे ठाणे शहरातील उड्डाणपुलाखाली हरित ठाणे, सुंदर ठाणे या नावाखाली गार्डन बनवून शिशुवीकरण करण्यात येईल असे ठरलेले असताना उड्डाणपुलाखाली जाहिरात फलक लावून त्यातून ठेकेदार पैसे घेतोय, परंतु शिशुवीकरणाच्या नावाखाली लावण्यात आलेले फुलांची झाडे पूर्णतः नष्ट झाली असल्याचा आरोप रात्रीवरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय. ठाणे महापालिका अधिकारी व महत्त्वपूर्ण गोष्टींकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असून यावर महापालिका अधिकारी व ठेकेदार यांचे संगनमत असल्याचे दिसून येते. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्या विरोधात निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे होल्डिंगला काळेपासून निषेध नोंदवलाय. राष्ट्रवादी गटनेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले असून यावेळी नित्यानंद वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, माजी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस संदीप जाधव, कार्याध्यक्ष संदेश पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दीपक पाटील, ठाणे विधानसभा कार्याध्यक्ष के पी अहमद, प्रसाद केलकेंद्रे, सिपून बहेरा, दीपक मोरे, मिलिंद डोंगरे, राजेश कदम आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर, लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे शहरातील करोना रुग्णांचा आकडा काल पुन्हा एकदा 200 पार गेल्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत भर पडले. अवघे 80 रुग्ण काल करोनामुक्त झाले असून सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्णांचा मृत्यू नाही. महापालिका हद्दीत करोनाचा कहर पुन्हा वाढू लागलाय. हॉटस्पॉट प्रभाग समिती क्षेत्राबरोबरच इतर प्रभागात देखील रुग्णसंख्या वाढू लागले, त्यामुळे पुन्हा हॉटस्पॉट परिसरात लॉकडाऊन होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माजिवडा, मानपाडा आणि वर्तकनगर या दोन प्रभाग समिती क्षेत्रात 100 जास्त रुग्णांची भर पडले. लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती परिसरात करोना आटोक्यात आला होता, तिथेही 25 रुग्ण वाढले आहेत. प्रत्येकी 22 रुग्ण कळवा आणि नोपाडा कोपरी प्रभाग समिती भागात सापडले आहेत. उत्तरचर येथे 21 रुग्णांची नोंद झाली. वागळे प्रभाग समितीमध्ये 11 रुग्ण नोंदवले गेलेत. दिवा येथे 4 तर सर्वात कमी 2 रुग्णांची नोंद मुंबळा प्रभाग समिती येथे झाले. 16 रुग्णांचा घरचा पत्ता मिळू शकला नाही. विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 80 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पेट्रोल डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 794 रुपये मोजावे लागणार आहेत. दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली. या अगोदर 4 फेब्रुवारीला विना अनुदानित सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे मुंबईत घरगुती सिलेंडर आता 769 रुपयावरून 794 रुपयावर पोहोचली आहे. चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत आता 810 रुपये झाले तर कोलकातामध्ये सर्वाधिक म्हणजे 820 रुपये झाले. या महिन्यात तिसऱ्यांदा वाढ झाल्याने केवळ 3 आठवड्यातच सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयाची वाढ झाली. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किमती वाढीमुळे धक्का बसलाय. यामुळे मध्यमवर्गीयांची आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात घरगुती सिलेंडरच्या किमती 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. राष्ट्रीय तेल कंपन्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, BPCL, HPCL या कंपन्यांनी 2 प्रत्येकी 50 रुपयांची वाढ केली होती. जानेवारी त्या किमती जरी कोणती वाढ झाली नसली तरी गेल्या 3 महिन्याचा विचार केला तर 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.